फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न यूनिट फर्स्ट वोकैबुलरी, सब यूनिट 1.5 होमोफोन्स। डू यू नो अबाउट होमोफोन्स? होमोफोन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? होमोफोन्स म्हणजे सारखे उच्चार असणारे शब्द होय। होमोफोन्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स, होमो अँड फोन्स। होमो मीन्स सेम अँड फोन्स मीन्स साऊंड। Homophones means a word that sounds the same as another word but has different meaning and spelling. Homophones म्हणजे दोन किंवा अधिक शब्द ज्यांचे उच्चार सारखे असतात परंतु त्यांचे स्पेलिंग व अर्थ पूर्णतः भिन्न असतात। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला होमोफोन्स येणं खूप महत्वाचं आहे। होमोफोन्स जर तुम्हाला व्यवस्थित आले तरच त्याचा वापर वाक्यामध्ये करायला सोपा जाईल। Now let's to learn about homophones. Here are some examples. The first example is rose. R-O-S-E, rose. Rose म्हणजे गुलाब आणि R-O-W-S, rose म्हणजे रांगा। या उदाहरणाद्वारे तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी दिलेले दोनही शब्दांचे उच्चार सारखे आहेत परंतु त्यांचे स्पेलिंग व अर्थ हे दोनही भिन्न आहेत। अशाच पद्धतीने आपण अनेक उदाहरणं पाहू शकतो। पुढील उदाहरण आहे सन अँड सन। एस यू एन, सन म्हणजे सूर्य आणि एस ओ एन, सन म्हणजे मुलगा। नेक्स्ट एक्झाम्पल इज देयर, टी एच ई आय आर, देयर म्हणजे त्यांचे, टी एच ई आर ई, देयर म्हणजे तेथे। नेक्स्ट एक्झाम्पल इज वीक, डब्ल्यू डबल ई के, वीक म्हणजे आठवडा, डब्ल्यू ई ए के, वीक म्हणजे अशक्त। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जे उदाहरणं पाहिले त्या उदाहरणांच्या द्वारे तुमचं असं लक्षात आलेलं असेल की इंग्रजी भाषेमध्ये शब्दांचं अर्थ आणि स्पेलिंग हे किती महत्वाचे असतात। एक जरी अक्षर आपलं त्यातलं चुकलं तर त्यातील अर्थ हा पूर्णतः भिन्न होतो। त्यामुळं आपली व्होकॅब्युलरी ही अधिकाधिक चांगली करण्यासाठी आपल्याला शब्दसंपत्ती वाढवणं गरजेचं आहे।